हेलो फ्रेंड्स, मी किरण किरण कुक्स मध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण चिकन टिक्का बिर्याणी कशी करायची हे पाहणार आहोत। इथे आपण सर्वात आधी इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो। यामध्ये मी 3 टेबलस्पून दही ऐड करते, 2 टेबलस्पून आले लसूणची पेस्ट म्हणजे जिंजर गार्लिक पेस्ट 2 टेबलस्पून ऐड करायची आहे, 1 टेबलस्पून जिरा पावडर, 2 टेबलस्पून रेड चिली पावडर। इथे चिकन टिक्का मसाला कोणत्याही ब्रँडचा यूज करू शकता। इथे 1 छोटा पॅकेट चिकन टिक्का मसाला ऐड केलेला आहे, 1 छोटा टेबलस्पून गरम मसाला, हळदी पावडर ऐड केलेला आहे, 1 टेबलस्पून तेल व चवीनुसार मीठ ऐड करून आपल्याला हे सर्व काही मस्त मिक्स करून मॅरिनेट करून ठेवायचं आहे 45 मिनिट्स। दुसरीकडे आता आपण बिर्याणी राईस तयार करून घेऊयात। कढईमध्ये तेल, जिरं व सर्व खडे मसाले ऐड करूयात, पाणी ऍड करूयात, पुदिना व केसर थोडा ऍड करूयात। पाणी छान उकळलं की ह्यामध्ये आपल्याला राईस ऍड करायचा आहे। इथे बिर्याणी राईस म्हणजेच बासमती राईस मी घेतलेला आहे, आपल्याला हा 80% कुक करून घ्यायचा आहे। ग्रेव्ही तयार करून घेऊयात, तेल ऍड करूयात कढईमध्ये। इथे मी 2 उभे असे थिनली स्लाइस पातळ कांदे चिरून घेतलेले आहेत। हा आपण कांदा फ्राय करून घेऊयात। कांदा छान फ्राय झाला की ह्यामध्ये मी 2 टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत, ते ऍड करून घेऊयात। ह्यामध्ये आता मसाले ऍड करूयात, 1 ते 1.5 टेबलस्पून रेड चिली पावडर, हळदी पावडर 1/2 टेबलस्पून व 1.5 टेबलस्पून बिर्याणी मसाला ऍड करूयात। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला इथे यूज करू शकता। हे सगळं काही मिक्स करून घेऊयात व हे छान असं शिजून घेऊयात। ह्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर कोथिंबीर व पुदिना देखील थोड्या ऍड करू शकता। एकीकडे तुम्ही पाहू शकता आपला बिर्याणी राईस देखील 80% कुक झालेला आहे, ग्रेव्ही होत आहे। आपण हा राईस आता काढून घेऊयात। आता आपले जे मॅरिनेशन केलेले पीस आहेत ते आपण फ्राय करून घेऊयात। पॅनमध्ये थोडं तेल ॲड केलेलं आहे, मॅरिनेशनचे पीस तयार आहेत, आपण ते आता फ्राय करून घेऊयात। आपली ग्रेव्ही देखील छान तयार आहे, तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला मस्त। छान असे आपण सगळे पीसेस फ्राय करून घेऊयात। लो फ्लेमवरती आपल्याला हे सगळे मॅरिनेशनचे पीसेस शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले चिकन टिक्काचे पीसेस फ्राय झालेले आहेत। आपली ग्रेव्ही देखील तयार आहे व आपला राईस देखील तयार आहे। आता आपण लेयर लावून घेऊयात, कढाई घेऊयात, थोडी ग्रेव्ही ॲड करूयात, थोडासा राईस ॲड करूयात। आता ह्यावर आपण चिकन टिक्काचे पीसेस ॲड करून घेऊयात, कोथिंबीर व पुदिना ॲड करूयात, राईस ॲड करून घेऊयात, पुन्हा एकदा आता आपण ग्रेव्ही ॲड करून घेऊयात। यावर आता आपण टिक्का पीसेस ॲड करून घेऊयात। व उरलेला सर्व काही राईस आता आपण ह्यावर पुन्हा एकदा ॲड करून घेऊयात। थोडी कोथिंबीर व पुदिना वरून थोडा ऍड करून घेऊयात। मस्त अशी आपली ही बिर्याणी तयार आहे। आपण 1-10 मिनिटं ह्याला दमसाठी ठेवूयात। आपण 10 मिनिट झालेले आहेत, मस्त अशी आपली चिकन बिर्याणी तयार आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच छान छान रेसिपीसाठी किरण कुक्सला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।